इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान स्लिप वाटप सुरू आहे. याअंतर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी बीएलओंना प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजीतील बंडगरमाळ, नेहरू नगर यासह विविध भागात प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन या व्होटर स्लिप वाटल्या. यावेळी अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहनही करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगानं सर्वत्र विविध उपक्रम राबवले जात आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 254 बीएलओच्या माध्यमातून केंद्रनिहाय घरोघरी जाऊन व्होटर स्लिप वाटपही सुरू आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी मतदान जनजागृती व्हावी, बीएलओचा उत्साह वाढावा यासाठी बंडगरमाळ, नेहरूनगर यासह काही भागात भेट देऊन मतदारांना व्होटर स्लिप वाटल्या. यावेळी मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याचं आवाहनही करण्यात आलं. त्यांच्यासमवेत महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर, स्वीप समिती नोडल अधिकारी आरती खोत, नोडल अधिकारी विजय राजापुरे उपस्थित होते. दरम्यान उपनिबंधक सदाशिव जाधव, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, विकास खोळपे, सुभाष देशपांडे, महेंद्र क्षीरसागर यांनीही विविध ठिकाणी भेट देऊन व्होटर स्लिप वाटून मतदान जनजागृती केली.